या देशाला अखंड बांधण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे केले, अन्यथा देशाचे तुकडे व्हायला वेळ लागला नसता, असे मत आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी व्यक्त केले. साताऱ्यातील शाहू चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले असता ते बोलत होते. संविधानामुळे आपल्याला अधिकार मिळालेत आणि संविधानाप्रमाणे देश चालतो हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेलं आहे, त्यामुळे आज भारत देश अखंड असल्याचेही आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे सातारा सुद्धा गेले 3-4 दिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरी होत आहे. या भारत देशाला एवढ्या आपल्या जाती पंथ एवढं सगळं असताना पण या देशाला अखंड बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळं त्यांनी केलं. तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागला नसता, पण आज जे संविधान आपण मानतो, ज्या संविधानाच्या यानं आपल्याला अधिकार मिळालेत आणि त्या संविधानाप्रमाणे हा देश चालतो, ते संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं अभ्यासपूर्वक त्यांनी हे केलं, त्यामुळं आज भारत देश जो आहे तो अखंड आहे. आज जगामध्ये तुम्ही बघा, आपल्यापेक्षा बलाढ्य देश होते, सगळ्या देशांचे तुकडे झालेत जातीच्या नावावर. प्रत्येक देश वेगळा वेगळा जाती धर्माच्या नावावर वेगळा झाला आहे, पण आपल्या भारतामध्ये या संविधानामुळंच आपण सगळेजण आज एकत्र आहे. जरी आपण एकमेकाच्यात वेगळे धर्म म्हणा, वेगळ्या पंथ म्हणा किंवा वेगळ्या रीतिरिवाज जरी आपण मानत असलो, पाळत असलो, तरी भारतीय म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळं झालेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या पुतळ्याला आज आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आहे आणि सर्वांवर त्यांचा आशीर्वाद राहावा हीच त्यांच्या चरणी प्रार्थना केली.